कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. जिनं मला आसरा दिला तिला समजा काही खरं माहित असायला पाहिजे म्हणून मी बोलती. मास्तरीन बाई, मी का नाही तिला मग अशी फोनवर बोलताना ऐकलंय वकील साहेबांसोबत. हिनंच केलंय समज, हिनंच पाठवलंय ते कागद लेटर. काय खोटं बोलतेस ग तू? बघ, म्हणूनच मी सांगत नव्हते. कस मान्य करेल ही, माहित होत मला. उलट्या काळजाची पोरगी ही, तिला खायला घातलं प्यायला घातलं, मी सगळी काळजी घेतली आणि माझ्यावर उलट तेच तू आहे. शांत हो, काय चाललंय तुझं, हे का केलंस तू? हे बाबा, तुम्ही काय बोलताय? हे खरंच काही केलं नाहीये. असू द्या असू द्या असू द्या. खर तर ना, म्या जे ऐकलं ना तेच बोलले म्या. पण मला यातलं काही बी खरं खोटं करायचं नव्हतं. तुम्ही एवढं 2 दिवस मला सांभाळलं, खाऊपिऊ घातलं, काळजी घेतली, त्यासाठी थँक्यू बर का मास्तरीन बाई. खरंच थँक्यू. कुठेही जाणार नाहीस. काय म्हणजे तुला आता ही जवळची वाटायला लागली आहे माझ्यापेक्षा? इरा हे खोट का बोलेल? मला एक कारण सांग, ही तुझ्यावर खोटा आरोप का करेल सांग मला. सांग ना इरा, सांग की मी का करीन ग तुझ्यावर खोटा आरोप. म्हणजे तुला मी हित आलेला आवडला नाही म्हणून मी तुझ्यावर खोटा आरोप करीन होय. तू गप्पस, डोकं फिरवू नकोस. खोट बोलतीय मला सगळं कळतंय. असू दे, मी म्हणली नाही का आताच मला काय बी खरं खोटं करायचं नाही. मी जाते आपली हित. हा जा. तू एकटी नाही जाणार इथून. म्हणजे मी तरी का थांबू इथे? माझी सख्खी बहीण मी घर सोडून जावं म्हणून जर इतकं काही करत असेल तर मी हे घर सोडलेलंच बरं नाहीये का? नाही अगं, नाही अक्षरा. नाही नाही, म्हणूनच म्हणते मी आहे की तुझ्या बरोबर. सख्ख्या बहिणीशी जर ही अशी वागत असेल तर मग माझ काय करेल? चल मास्तरीन बाई, आपण दोघी बी जाऊ. चल. काय चाललंय तुमचं? इरा, काय चाललंय? तू असं का वागतेस? अहो बाबा, मी खरंच सांगते, मी काही नाही केलंय. बाबा, ही खोटी आडी मुलगी आहे, साफ खोटं बोलतीये. तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवताय बाबा? अगं पण ती खोटं का बोलेल, कशासाठी बोलेल हे तरी सांग ना मला. हा सांग की, कारण मी सांग कळू तितकी समजेन ना. नाही म्हणजे मी राहिली तुमच्या इथं 2 दिवस, राहिले झोपले खाल्लं पिल्लं, तुम्ही माझं समद केलं, समधी काळजी केली. पण याचा अर्थ असं नाही का मी काय बी ऐकून घेईन. स्वाभिमान आहे मला बी. चंचला, दुसऱ्यांच्या दारात भीक मागत आलेल्यांनी स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये, कळलं ना? अक्षरा, अगं अक्षरा ऐक ना. ताई ताई प्लीज, तू जाऊ नकोस. हे बघ, तुला हे करायची गरज नाहीये, तू प्लीज जाऊ नकोस ना. गरज नाहीये म्हणजे? मी नाही राहू शकत आता इथे. तुझी हीच इच्छा आहे ना मी हे घर सोडून जावं म्हणून? मग आता सोडते मी हे घर, आता नाही अडवायचं मला. ताई, तू घर सोडून जावंस अशी माझी खरंच इच्छा नाहीये. अरे वा, पण फोनवर तर तू मग अशी तेच असंच काहीतरी बोलत होती ना. ए, तू शांत बस, नाहीतर
बघितलं का? हे असं आहे, चोर तो चोर वर शिरजोर. मास्तरीन बाई, आपण जाऊया. चल ग खरंच. अक्षरा, आताच परीक्षा झाली. काय झालं? मॅडम, आताच परीक्षा झालीय. खूप अभ्यास झालाय. तुम्ही एखादी गोष्ट सांगा ना. हा हा, चालते चालते, गोष्ट सांगा मॅडम. गोष्ट 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 गोष्ट. थांबा थांबा थांबा, तुम्हाला गोष्ट ऐकायची ना सगळ्यांना. हो. मग तुमच्यापैकीच कोणीतरी गोष्ट सांगा. नाही नाही मॅडम, तुम्हीच सांगा. तुम्ही खूप छान सांगतात. हा हा मॅडम, मॅडम सांगा. मॅडम 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 मॅडम. अरे मी नेहमीच सांगते ना गोष्ट. आता आज तुमच्यापैकी कोणीतरी गोष्ट सांगायची मला. हा, कोण सांगेल गोष्ट? ढाकले सरकार सांगतील गोष्ट. हो नाही, हो नाही. अधिपती, एकदम जाम भारी गोष्ट सांगतात माहितीये. आम्ही जेव्हा गप्पा मारायला बसतो ना, औद तेव्हा तेच सांगतात आम्हाला गोष्ट. काय सरकार सांगा सांगा, सरकार सांगतील गोष्ट. गोष्ट सरकार, बघा सगळ्या. विनय म्हणतोय एवढा, गोष्ट तर सांगावी लागेल तुम्हाला. या इकडे. सरकार 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 गोष्ट गोष्ट सरकार सरकार गोष्ट. ठीक आहे, तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांच्या विनंतीला तुमच्यासाठी, हा, तुम्हाला मान देऊन समस्त गावकऱ्यांसमोर एक गोष्ट सादर करतो. आता तुम्ही का, काय झालं? नाही मी पण म्हटलं गावकऱ्यांमध्ये बसून गोष्ट ऐकावी. इतकी छान गोष्ट सांगणार आहात तुम्ही. बर बर बर, ठीक आहे. तर हा गोष्ट मी सांगतो. हा, एक चिमणी असते काय आणि एक कावळा असतोय. हो सरकार, ही कावळा आणि चिमणीची गोष्ट नका सांगू. काहीतरी नवीन सांगा ना. ते राजा आणि राणीची गोष्ट सांगा. अरे आता सांगालो ती ऐक की मरता. काय तू? राजा आणि राणीची गोष्ट सांगतो. हा, काय होतंय पोरांनो, एका राज्याचा एक राजकुमार असतोय काय, आणि त्याला दुसऱ्या एका राज्यातली राजकुमारी आवडत असते. आता या दोघांच्या राज्यामध्ये फरक असा असतोय की राजकुमाराचं जे राज्य असते ते अडाणी राज्य असते. तिथली काय कोणी शिकलेली नसतात, आणि राजकुमारीचं जे राज्य असतंय तिथली सगळी हुशार माणसं असतात. पण ह्या हुशार राजकुमारीला ह्यो आपला अडाणी राजकुमार काय आवडत नसते. ठीक आहे, त्याला भाऊबी घालत नसत्या. पण आपल्या राजकुमाराला तर राजकुमारी आवडत असत्या. ते म्हणतात ना, काही गाठीवरनच बांधले गेलेले असतात, देवानच बांधलेले असतात. तसं ह्या दोघांच्या लग्नाची गाठबी आंबाबाईनं बांधलेली असत्या. कशी काय चक्र फिरतात माहित नाही, या दोघांचं लग्नच होतंय. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.